नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मटार पनीर स्नॅक्स बनवूयात. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, मटार मुबलक मिळत आहे बाजारामध्ये, आणि असंही आपल्या हेल्थसाठी पौष्टिक असतं. हिरवे मटार हे 1/4 किलो मटार मी सोलून घेतलेलं आहे आणि पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत. कृतीला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 चमचा शेंगा तेल वापरूया. तुमच्या आवडीनुसार कोणतंही तेल वापरू शकता. तेल गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. लसणामुळे मटार आणि पनीरच्या स्नॅक्सला फ्लेवर छान येतो, चवीला छान लागतो. ते 12 हिरव्या मिरच्याची काप आहे. मंद आचेवर हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि पनीर आणि मटार शेवटी टाकायचं आहे. 1 मिनिट परतून घेऊया. चवीपुरतं मीठ, बटर टाकल्यामुळे खूपच टेस्टी लागते. हे बघा, पनीरचा आणि मटारचा कलर चेंज झालेला आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे ही, पण अतिशय पौष्टिक आहे. हे अशा पद्धतीने 1-5 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटमध्ये हे काढूया. थोडीशी कोथिंबीर, चीज टाकूया किसून. अशा पद्धतीने मटार आणि पनीर स्नॅक्स तयार झालेलं आहे. हे स्नॅक्स तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.